निर्मल तालुका राहते जिल्हा अहमदनगर येथे इलेक्शनच्या कारणावर म्हणजे तुम्ही आमच्या आम्हाला आमच्या गटाला मत नाही दिलं म्हणून रात्रीच्या वेळेला बोधवस्तीकडे जाणारा डीपी बंद करायचा अंधार केला आणि 400-500 तरुणांनी आमच्या समाजातल्या लोकांना बेदम मारहाण केली. विषय गाव कुसाबाहेर राहणारा दलित समाजाला बेदम मारहाण केली आणि या देशामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा अवमान केला. बाबासाहेबांच्या विचाराचा अवमान झाला आणि नव्या दादागिरीचा उदय झाला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सगळेजण एकत्र जमलो आहे. आम्ही आता निवेदन तयार केलेलं आहे आणि हे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्याला देणार आहोत. पण यापूर्वी सांगावं लागेल की असं दलितांवर हल्ले किती वेळा होणार आणि किती वेळा आम्ही गप्प बसणार, किती वेळा आमची दुःख फक्त आम्ही नुसतं 2 मिनिटात बोलून संपवणार का. आता या दुःखाला खऱ्या अर्थानं हवा देण्याची वेळ आलेली आहे. स्वतःची सुरक्षता करण्यासाठी आणि बायकापुरत सुरक्षित ठेवण्यासाठी एका डाव्या विचाराला जन्म देण्याची गरज आलेली आहे. जो विचार पॅंथरच्या काळामध्ये जन्म घेऊन आला होता त्या विचारानं तिथल्या दलिताला सुरक्षित ठेवलं आणि कुणाच्याही घरावर कुणी हल्ला करताना 5 मिनिटं विचार करत होतं. पण आता हा विचार या सरकारच्या काळात संपलेला आहे. तेव्हा सरकारला विचारायचं की दलितांच्या सुरक्षेची उपाययोजना तुमच्याकडे काय आहे. 18 सिटी कायदा हा उपाययोजना नाही. तर आम्ही भारतीय आहोत, आम्ही या महाराष्ट्राच्या मातीतले आहोत, आम्ही महाराष्ट्रातले मराठी आहोत. आमचा धर्म जात वेगळी असेल पण महाराष्ट्रात राहतो तो मराठा आहे आणि आम्हीही याच मातीतले आहोत. तरीही आमच्यावर जर अन्याय होणार असेल तर पुन्हा एकदा मनस्फूर्ती जन्म घेते का काय असा विचार जन्म घेऊ लागलेला आहे. आणि म्हणून या सगळ्यावर उत्तर शोधण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्याला भेटणार आहे आणि योग्य उत्तर मिळवून जर संबंधित हल्ले करणारे हल्लेखोरांना जर 20 तारखेपूर्वी अटक झाली नाही तर या जागी 20 तारखेला पुन्हा एकदा नवा अध्याय घडेल. आणि मग तुम्हाला माहिती आहे की मग एकदा रस्त्यावर उतरायचंच ठरवलं तर अख्खा महाराष्ट्र पेटेल याची इथल्या सरकारनं नोंद घ्यावी. आणि ही सुरुवात म्हणून जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्यायला चाललेलो आहे. निवेदन देऊन त्यांना अल्टिमेट देतो की ताबडतोब इथल्या मुख्यमंत्र्यांनी इथल्या गृहमंत्र्यांनी कारवाया कराव्या आणि आम्ही छत्रपतीचे वंशज आहोत हे दाखवून द्यावं. आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचे पाईक आहोत हे सिद्ध करावं. ते जर झालं नाही तर येणाऱ्या काळामधला सगळा दलित रस्त्यावर एकत्र येईल आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात करेल. बापू, सध्या एखाद्या विशिष्ट विभागाची लाईट घालून त्या ठिकाणी हल्ले करण्याचा प्रकार हा वाढत चाललेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सेम अशीच घटना घडलेली होती. आता यात कोण सामील आहे काय सामील आहे हे पत्रकारांनी शोधायचं. पत्रकारांना एक सांगतो, पत्रकारिता ही लोकशाहीचा 4वा खांब आहे आणि या खांबानं ठरवलं तर त्यांचे डोळे उघडण्या एवढी ताकद तुमच्यात आहे. एक वेळ कार्यकर्ता किती बोंबलला तरी तो लोप्त पावेल पण पत्रकारांनी डोक्यात आणलं तर हे थांबणार नाही. माझी पत्रकाराला विनंती की आपण आपला महाराष्ट्र सुरक्षित करूया, आपण आपल्या महाराष्ट्रातल्या गरिबाला सुरक्षित करूया. महाराष्ट्र जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकसंघ महाराष्ट्राचं स्वप्न बघूया आणि ते स्वप्न फक्त पत्रकारच दाखवू शकतात. येत्या 16 तारखेला जागतिक बौद्ध धम्म परिषद महालक्ष्मी रेस्कोच्या ग्राउंडवर होते आणि या परिषदेसाठी प्रमुख उपस्थित दलाई लामांचे असणार आहे आणि जेवढे बुद्धिस्ट राष्ट्र भारत जगात आहेत त्यातले बहुतांशी बुद्धिस्ट राष्ट्राचे प्रतिनिधी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सन्माननीय रामदासजी आठवले साहेब आहेत. कारण आपण आठवले साहेबांची जागतिक बौद्ध धम्म परिषदेवरती उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. त्या परिषदेचे अध्यक्ष मला वाटतं जपानचे पंतप्रधान आहेत आणि त्याच्यावरती आठवले साहेबांना घेतलेलं आहे आणि म्हणून या परिषदेकडं सगळं कार्यकर्त्यांनी वेगळ्या विचारानं बघितलेलं आहे आणि ही धम्म परिषद ही महत्त्वपूर्ण राहील. तिचे साक्षीदार होण्यासाठी सातारा जिल्ह्यामधनं किमान 2000 लोक जातील. प्रत्येक तालुक्यामधनं 200-200 लोक निघालेली आहे. 200-250-300 हे 2000 लोकांचं टार्गेट झालेलं आहे आणि या परिषद यशस्वी करण्यासाठी
आम्ही सातारा जिल्ह्याच्या 2000 लोक जाणार आहोत आणि ही बौद्ध धर्म परिषद यशस्वी करणार आहोत.